आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासगी अवजड वाहनांचं पार्किंग हटवा, कायमस्वरूपी पार्किंगमुळे अपघाताचे प्रसंग. इचलकरंजीतील काही महत्वाच्या परिसरातील खासगी अवजड वाहनांचं बेकायदा पार्किंग करायचं हटवा अशी मागणी करत इचलकरंजी शहर युवा सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे, शहरातील बंद पडलेले आवळे पेट्रोल पंप ते जुने एसटी स्टँड, बस स्थानक तसेच शाहू पुतळा रोड आदी ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस खासगी अवजड तसेच प्रवाशी बसेस बेकायदेशीरपणे थांबत असतात. सदरचा परिसर औद्योगिक परिसर असल्याने या रस्त्यावरून कायम अवजड वाहनांची वाहतूक असते. तर याच परिसरात दोन नामांकित कॉलेज आणि हायस्कूल शाळा आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये जा या ठिकाणी होत असते. कायमस्वरूपी ठाण मांडून असलेल्या खासगी बसेसमुळे वाहतुकीस अडथळा होत असून कायम वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे खासगी बसेसचे हे बेकायदा पार्किंग बंद करावे अशी मागणी इचलकरंजी शहर युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी काशीनाथ बावडेकर, व्यंकटेश शिंदे, शिवाजी पाटील यांच्यासह युवा सैनिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.